हॅलो फ्रेंड्स अँड फॅमिली तर तुम्हाला आज मी उपवासासाठी स्पेशल भाकरी आणि भाजीची रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेवटपर्यंत बघा मी इथे शाबुदाणा अर्धा किलो घेतलेला आहे आणि वरीचा तांदूळ एक पाव घेतलेला आहे जर परफेक्ट माप नसेल तर तुम्ही एक वाटीमध्ये जितका शाबुदाणा घेणार आहात त्याचेच अर्धे वरीचा तांदूळ घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता नाहीतर बारीक करून घेऊन येऊ शकता डायरेक्ट आपण बारीक करूनच घेणार आहोत तर इथे मी बारीक करून घेतलेलं आहे पीठ आणि त्याचं मी एक वाटी पीठ इथे घेतलेलं आहे जेवढं वाटी पीठ आपण घेणार आहोत त्याच्या अर्धे पाणी आपण यूज करणार आहोत पीठ हे घट्ट माळायचं आहे पातळ माळायचं नाही आहे मी तुम्हाला दाखवतो आता मी हे पीठ पूर्ण एका परातीमध्ये मी ॲड केलेलं आहे यामध्ये एक चम्मच मीठ आपण घालूया आणि अर्धा वाटीस पाणी आपण यामध्ये ॲड आद करणार आहोत आणि लागेल तसं पाणीच ॲड करा पण परफेक्ट माप आहे ज्या वाटीने तुम्ही पीठ घेणार आहात त्याच्या अर्धी वाटीस आपण ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तुम्ही बघू शकता मी अर्धी वाटीच इथे पाणी घेतलेलं आहे आता आपण घट्ट असं पीठ मळून घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड फॅमिलीलासुद्धा नक्की शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा पीठ जे आपण बारीक करून आणलेलं आहे ते आपण असंच महिना दीड महिना ठेवू शकतो पेठाला काहीच होत नाही तर जर आपण एकदाच बारीक करून आणलं किंवा बारीक करून ठेवलं तरीही चालतं तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि भाकरी खूप टेस्टी होते शाबुदाणा वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा ज्या वेळेस तुम्ही भाकरी करणार आहात त्याच वेळेस पीठ मळून ठेवायचं आहे पीठ मळून ठेवलं तर ते पातळ होतं अगदी एकदम खूप पातळ होऊन जातं म्हणून बिलकुल पीठ मळून ठेवायचं नाही आहे जेव्हा आपण भाकरी करणार आहोत तेव्हाच पीठ मळायचं आणि लगेच आपण भाकरी करायला घ्यायच्या आहेत आणि एवढं स्पीड जे आहे मळलेलं ते एक वाटी माझं झालेलं आहे तर आता मी काढून घेते साईडला आणि आता आपण ह्याची लगेच भाकरी करायला घेऊया आणि आता आपण भाकरी जी आहे आपली लाटून घेणार आहोत थापतासुद्धा येते पण थापताना ती परफेक्ट थापली जात नाही म्हणून अशी अग आपण अगदी छोटे छोटे गोळे घेऊन लाटून घेणार आहोत आणि एकदम हलक्या हाताने लाटायची आहे बिलकुल त्याच्यावर जोर द्यायचा नाही आहे तुम्ही बघू शकता एकदम हलक्या हाताने छोटे छोट्या भाकरी आपण करून घेणार आहोत अगदी छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि ला अशा प्रकारे चपातीसारखे त्यांना लाटून घ्यायचे आहेत नक्की ट्राय करा रेसिपी खूप छान होते लाटून आता लाटून झालेली आहे आता आपण ह्याला तव्यावर भाजून घेणार आहोत एक दोन मिनटं तव्यावरती ठेवल्यानंतर एक दोन सेकंदानंतरच पाणी लावायचं आहे लगेच पाणी लावायचं नाही आहे पाणी लावल्यानंतर एक दोन तीन सेकंदानंतरच भाकरी पलटायची आहे पहिल्या ह्याच्या कडा ज्या आहेत भाकरीच्या त्या आपण साईडून ओपन करून घ्यायच्या आहेत उलटाण्याच्या साह्याने आणि नंतर भाकरी पलटायची आहे तुम्ही बघू शकता आपलं पाणी जे आहे थोडंसं फेंट झालेलं आहे आता आपण ह्याला पलटून घेऊया अशी आपली भाकरी जी आहे इथे झालेली आहे एक बाजू आता आपण ह्याला डायरेक्ट गॅसवर भाजायचं आहे एक दोन मिनटं तव्यावरती चांगली भाजून घ्यायची आहे जशी आपण नॉर्मल आपली डेलीची भाकरी करतो तशीच ही, ही भाकरी असते काही वेगळं नाही आहे फक्त लाटायची ह्या करता कारण थापता येत नाही ही मनुन भाकरी अगदी परफेक्ट साईडनं जे आहे याचे गोल येत नाही म्हणून भाकरी लाटली तर परफेक्ट गोल येते आणि छानसुद्धा होते म्हणून भाकरी आपण लाटून घेतो आता आपली भाकरी जी आहे खालून भाजून झालेली आहे आता आपण डायरेक्ट ह्याला गॅसवरती भाजणार आहोत दोनच वेळा आपण तव्यावर पल परतलेली आहे परत परतायची नाही आहे आता आपण डायरेक्ट गॅसवर ठेवलेली आहे भाजण्यासाठी एक दोन मिनटं गॅसवर भाजून लगेच आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे गॅसवर भाजायची आहे तर आपली भाकरी तर लिया है। आता रेडी झालेली आहे आता मी तुम्हाला ह्याच्यासोबत बटाट्याची जी भाजी करतात ती दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा नक्की आवडेल तुम्हाला अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे आणि आता आपण बटाट्याची भाजी करणार आहोत त्यासाठी मी दोन मिडियम साईजचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि मीडियम साईजमध्ये कटसुद्धा करून घेतलेले आहेत हिरवी मिरची एक दोन मिनटं परतून घ्यायची आहे आणि आपण त्यामध्ये लगेचच बटाटे ॲड करणार आहोत बटाट्याच्या भाजीमध्ये पाणी हे ॲड करायचं नाही आहे म्हणून आपण बटाटे ॲड केल्यावर एक चम्मच मीठ घालायचं आहे आणि एक चम्मच शेंगदाण्याचा कूट ॲड करायचं आहे आणि बटाटा कंटिन्यूज मिक्स करून आपण भाजूनच शिजवून घेणार आहोत आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि कंटिन्यूस भाजून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे एक दहा मिनटात बटाट्याची भाजी जी आहे ती रेडी होते तर बटाट्याची भाजीसुद्धा खूप टेस्टी लागते तर ही भाजी भाकरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीला नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा